होते म्हणून तुम्ही त्यांना वाचवायला गेले. राजकीय क्षेत्रामध्ये मी प्रवेश करायच्या अगोदर ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे काम करत होतो. इंजिनियर म्हणून ज्यावेळेस मी पासआउट झालो तर नंतर मी त्यांच्याकडे काम केलं होतं. एवढी माझी ओळख आहे आणि ते माझ्या मतदारसंघातले एक मतदार सुद्धा आहे. पण त्यांचे आणि तुमचे व्यावसायिक संबंध आहेत असा देखील एक आरोप केला जातो, याच्यामध्ये काय? एक लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचा कॉल येतो तर आम्ही त्यांना मदत करायला तिथे जात असतो. व्यावसायिक संबंध म्हणला तर त्यांचा माझा फक्त नोकरी आणि त्यांच्याकडे काम केलं होतं एवढा माझा त्यांचा संबंध. अगरवाल यांचा तुम्हाला कॉल आला, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, पण जे पीडित होते ज्यांचे दोन जण यामध्ये बळी गेले त्यांचे आई वडील सुद्धा पोलीस स्टेशनच्या तिथे आलेले होते, त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला का? त्यांचे हे सगळं खोटं आहे, त्यांचे आई वडील इथे नव्हते. मी माहिती घेतली हॉस्पिटलमध्ये, पण माहिती घेतली पी आय साहेबांकडनं. त्यावेळेस त्यांची त्यांना डेड बॉडी त्यांची ससूनला नेली गेलेली हे सांगितलं. त्यांचे आई वडील इथं नव्हतं, माझ्याच कार्यकर्त्यांनी तिथं मदत करण्याचं हॉस्पिटल लवकर त्यांना घेऊन जा अशा पद्धतीने करत होतं. तिथे ठेवण्याचंही मदत माझ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केली. साधारण अपघात झाल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जाणार.